देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशवासियाला या देशातील संपूर्ण मंदिराची, सर्व समाजाचे सर्व मंदिरं, मग ग्रामदैवत असतील जसं आता रोकडोबा मंदिरामध्ये आपण आहोत पुणेमध्ये, या महाराष्ट्रातले संपूर्ण मंदिरामध्ये आज साफसफाई अभियान सुरू झालं आहे. जनतेने उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये आपला सहयोग देणं सुरू केलेला आहे. 14 ते 21 पर्यंत हे अभियान सुरू असणार आहे, काही आज काही उद्या काही परवा. पण या अभियानामध्ये एकही मंदिर असं नको ज्या ठिकाणी रंगरोगटी असेल, साफसफाई असेल. या ठिकाणी आज पुण्यामध्ये रोकडोबा मंदिरामध्ये आमचे सर्व राजेश पांडेजी असतील, आमचे आमदार सिद्धार्थ शिरोळजी असतील, मुरली मोहनजी असतील आणि सर्व आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर, ग्रामस्थ, येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर साफसफाई अभियान केलं आहे आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी या अभियानाला देशव्यापी अभियान करण्याचा एक निर्णय घेतला आहे. त्या आधारावर आता या त्याची सुरुवात महाराष्ट्रातही आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातही सुरू झाली आहे. सातत्य राहणार का याच्यात? फोटो सेशन नाही होणार. शेवटी 22 जानेवारीचा जो प्रतिष्ठापनेचा दिवस आहे तो काही फोटो सेशनचा नाही आहे. तो या देशातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. त्या दिवसाची वाट 527 वर्षापासून संपूर्ण देश, विश्वातले हिंदू समाज आणि महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती बघतो आहे. त्यामुळे हे फोटो सेशन नाही आहे, हे मीडियासाठी नाही आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या अभियानाला सुरुवात झाली आहे, रामभक्त म्हणून, हा कोणी पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच संस्थांचे, म्हणजे मी तर म्हणेल की काँग्रेस पार्टीमध्ये अनेक संस्था अशा आहेत ज्या संस्थांनी रामभक्त म्हणून या ठिकाणी या अभियानाला सुरुवात केली आहे. पंतप्रधानाचं आव्हान कुणा पक्षाचं नसतं, पंतप्रधानाचं आव्हान देशाकरता असतं आणि त्यामुळे हे काही फोटो सेशन नाही आहे. नाही नाही, स्वच्छता अभियान कंटिन्यू राहावं यासाठी. स्वच्छता अभियान कंटिन्यू राहणार आहे. अनेक मंदिरामध्ये उद्यापासून दिवाबत्ती होणार, आज साफसफाई होणार, उद्यापासून अनेक कार्यक्रम चालणार आणि हे आता यानंतर ही जी सुरुवात आहे, ही मोठी सुरुवात आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ज्या ज्या देवाला जो जो मानतो, कारण प्रत्येकाची भावना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संस्थांशी जोडलेली आहे, त्यामुळं त्या त्या ठिकाणी मला वाटतं हे अभियान पूर्ण करतील. आजपासून महायुतीच्या मेळाव्याला सुरुवात होतीये, कशा प्रकारचे महामेळावा असणार आहे, काय काय या मेळाव्याचा अजेंडा असतो? पालकमंत्री येणार असं ठरलं होतं पण दादा आज येत नाही. अजित दादा, देवेंद्रजी आणि एकनाथजी, मी आणि तटकरेजी आणि आमचे राज्याचे सर्व अध्यक्ष विभागीय मेळाव्यामध्ये राहणार आहोत. जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये जिल्हास्तरीय नेतृत्व असेल, त्या त्या जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते असतील, ते राहणार आहे. आणि आजपासून जे महायुतीचे मेळावे आहेत यामध्ये उद्याच्या काळामध्ये मंडळापर्यंत, तालुक्यापर्यंत आणि मग बूथ स्तरापर्यंत आणि फरवरीच्या काळामध्ये विभागीय स्तरापर्यंत आणि मग राज्यस्तरावर, जसं मागच्या वेळी राज्यस्तर झाला. शेवटी महायुती जर आहे तर महायुतीमधला घटक पक्ष हा प्रत्येक घटक पक्षाला त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे, सर्वांची प्रतिष्ठा राखली पाहिजे, त्यांना सर्वांना सोबत घेऊन आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 वर कशी राहील याबद्दलची आम्ही सुरुवात केली आहे. निवडणुकीला अजून उशीर आहे, अजून उशीर आहे निवडणुकीला, त्यामुळं निवडणुकीच्या कोड ऑफ कंडक्ट आहे, आचारसंहिता लागतील आणि मला वाटतं मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय करतील. काल नारायण राणे यांनी शंकराचार्य,
माननीय नारायण राणे साहेबांनी स्वतः आपल्या वक्तव्यात सांगितलं की माझा बोलण्याचा कुठलाही मूळ उद्देश शंकराचार्यजींच्या त्यांचं मन दुखावं किंवा त्यांच्या भावना दुखाव्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला काही ठेच पोचवावी अशा नव्हत्याच. पण त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केला आहे, मला वाटतं राणे साहेबांनी स्पष्टता दिली या विषयाची. दुसरीकडे मिलिंद देवरांसंदर्भात चर्चा सुरू आहे, ते एकनाथ शिंदे गटात जाणार आणि काही नगरसेवकांना घेऊन जाणार अशा पद्धतीच्या चर्चा आहे मुंबईतल्या जागेवरून. हा सगळा वाद काय नेमकी काही वाद नाही आहे. अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत, भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत. पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे. लोकसभेच्या तोंडावर नेमकं किती असे आणखी इन्कमिंग नाही, सर्वच अजितदादा देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हादरे महाराष्ट्राला दिसतील आणि ते मोठे हादरे असतील. टार्गेट काय आहे? सेना झालं, राष्ट्रवादी झालं, तर फक्त काँग्रेस राहिले. टार्गेट काही नाही आहे. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आत्मनिर्भर भारताच्या आणि जगातला सर्वोत्तम भारत, जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था महासत्ता भारत होणार हे स्वतःचं चायनाही कबूल करायला लागलाय. आणि त्यामुळं दुश्मन देश चायना कबूल करतोय की भारत आता पुढे निघून गेलाय. अशा वेळी मोदीजींना साथ देण्याकरता जे जे कोणी येणार असतील, जे जे कोणी आमच्या पक्षामध्ये आमचा विचार स्वीकारत असतील आणि हा दुपट्टा घालायला तयार असतील भारतीय जनता पार्टीचा, त्या दुपट्ट्याला आम्ही टाकायला तयार आहे. त्यामुळे आम्ही निष्ठावानावर अन्याय होते त्यांचं काय निष्ठावानावर अन्याय होत नाही. आमच्याकडे खूप ऑक्युपन्सी आहे, आमच्याकडे खूप त्या ठिकाणी व्हॅक्युम आहे. पक्ष मोठा केला पाहिजे, शेवटी कधी ना कधी नवीन पिढी पक्षामध्ये आली पाहिजे. प्रस्थापित आहेत आमचे लोक, त्यांना संधी दिलीच पाहिजे. पण ज्या ठिकाणी पक्ष काही आम्ही पूर्ण नाही आहेत, अनेक ठिकाणी अपूर्ण आहोत. अजूनही काही पक्ष पूर्ण आहे का? अनेक ठिकाणी अपूर्ण आहोत. पुण्यातलंच उदाहरण देईन, अजितदादाकडे तुमच्या सोबत आल्यामुळे तुम्ही ऑलरेडी सत्तेत होता, पूर्ण सत्तेत होता, तुमचे लोक आता साईडला पडलेत सगळे. काही साईडला नाही पडले, काहीच साईडला नाही पडले. एखाद्या पदाने एखाद्या व्यक्तीच्या आल्याने कोणी काही साईडला पडत नाही. ज्यांचं ज्यांचं नेतृत्व त्या त्या लेवलला सांभाळण्याचं काम आणि त्या त्या नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि त्यामुळे कोणी काही डावललं जात नाही आहे, कोणावर काही अन्याय होणार नाही आहे. जी स्थिती आहे त्यापेक्षा चांगली राहणार आहे, काही काळजी करायची गरज नाही. दुसरं एक अँब्युलन्स घोटाळून आरोप होत आहे, वडेट्टीवर म्हणतोय 8,000 कोटी टेंडर द्यायला लावलं, वरून दबाव आला पुणे महापालिकेचा विषय. मला माहिती नाही, वडेट्टीवरला तुम्हाला विचारला गेला आणि वडेट्टीवरचं उत्तर ज्यांनी घोटाळा केला असेल ते देतील किंवा त्याची चौकशी होतील. शरद पवारांनी असं काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली की इंडिया आघाडीकडून एक चांगला नेता, एक चांगला पर्याय देशासाठी देऊ, पण इंडिया आघाडीकडे अजून संयोजकच मिळत नाहीये. खरं तर दोन गोष्टी महत्वाच्या. शरद पवार साहेबांना माझी दोन प्रश्न आहे. नेहमी काँग्रेस पार्टीने या देशातल्या हिंदू समाजाचा अपमान केला. परवा बघितलं असाल अयोध्येच्या श्री राम मंदिर न्यासानी त्यांना निमंत्रण दिलं काँग्रेसला, आणि सर्वपक्षीय निमंत्रण आहे, देशातल्या सर्व पक्षाला निमंत्रण आहे. पण काँग्रेस पार्टीने बहिष्कार टाकला. काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा जे अफिडेविट दिले की अवधपुरीमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म 8,000 वर्षापूर्वी झाला होता, सत्य मांडताना त्यांनी काल्पनिक आहे म्हटलं. काँग्रेस पार्टीने काल्पनिक सांगितलं, राम सेतू काल्पनिक सांगितला. काँग्रेस पार्टी आणि इंडिया आघाडी अशी आहे की उदयनिधी स्टालिन तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचा मुलगा, आम्ही सत्तेमध्ये आलो म्हणजे इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्या, उद्धव ठाकरे सत्तेमध्ये आल्यानंतर इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर हिंदू सनातन धर्म संपवून टाकू अशी भाषा करणाऱ्याची आघाडी आहे. अशा आघाडीला कोण नेता मिळणार आहे? आणि नेता मिळाला तरी काय हाल होणार आहे? देश काय, देशाची जनता काय हाल करणार आहे? हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करताच आहे. आणि त्यामुळे उद्धवजींनाही मत देणं म्हणजे हिंदू सनातन धर्मा संपवणाऱ्या लोकांना मत देणं आहे. उद्धव ठाकरेंना मदत करणं म्हणजे हिंदू सनातन धर्म रामभक्ताविरोधी काँग्रेस पार्टी रामभक्ताविरोधी काँग्रेस पार्टीला मदत करणे आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे जरी किती आता हिंदुत्वाच्या बाता मारल्या तर ते काँग्रेसच्या आणि इटालियन शक्तीच्या पायावर लोटांगण घेत आहे. आणि मला वाटतं
जनता ही महाराष्ट्राची समजून गेली आहे. उद्धव ठाकरेचं मत म्हणजे इंडिया आघाडीचं मत, इंडिया आघाडीचं मत म्हणजे सनातन हिंदू धर्माचे विरोधी मत आहे असं मला वाटतं. तेच उद्धव ठाकरे म्हणतायत, तेच उद्धव ठाकरे म्हणतायत की राष्ट्रपतींना राम मंदिराचं उद्घाटन सोहळ्याला बोलवलं नव्हतं, त्यांनी त्यांना काळाराम मंदिराच्या आरतीसाठी निमंत्रण दिलं. कुणाला निमंत्रण द्यायचं आणि त्यांनी कुठं जायचं, त्यांनी सारे मला सांगा अवधपुरीमध्ये अयोध्येमध्ये एवढा मोठा सोहळा आहे, जरी काळाराम मंदिरामध्ये एक दिवस पूर्वी जा ना, 21 जा, 22 अवधपूरला जा, तुमचा अधिकार आहे. पण त्यांनी आता निर्णय घेतला आहे की काँग्रेसची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेची भूमिका, जाऊ शकतं ना, भूमिका बदलू शकतं. पंतप्रधान मोदी आले ना काळाराम मंदिरामध्ये, त्यांना 21 काळाराम मंदिरात जाता येईल, 22 अयोध्येत जाता येईल. पण अयोध्येला जातच नाही ना. बघा, हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना, आज फार माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालं. हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही आहेत. आज जर बाळासाहेब असते ना, तर आज त्यांच्या जीवनातला 22 ही अत्यंत मोठा दिवस असता. आणि बाळासाहेब आधी अयोध्याला गेले असते, पण ही भूमिका उद्धवजी घेत नाही, कारण त्यांना इटालियन शक्तीसमोर झुकावं लागत आहे. काल ओबीसींची सभा पार पडली, त्या ओबीसींच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी मावळ्यांच्या जाती काढलेल्या आहेत, त्यावर जरांगे पाटलांनी म्हटलं की अशा पद्धतीने मावळ्यांच्या जाती काढणं चुकीचं आहे. नाही, कुणीही, मी सांगितलं, आधीच सांगितलं आहे, कुणीही, पण जरांगेजी असो किंवा अजून कोणी असो, या महाराष्ट्राची सामाजिक स्थिती बिघडणार नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी सर्वच पक्षाने घेतली पाहिजे. आमच्याही पक्षाने, सर्वच पक्षाने काळजी घेतली पाहिजे. ह्या महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे. किती मोठी पार्श्वभूमी आहे, दिवस लागेल पार्श्वभूमी मांडायला. महाराष्ट्र असाच महाराष्ट्र तयार झाला नाही आहे. आणि अशा महाराष्ट्राला तुम्ही कुणी डॅमेज करता येत नाही, कुणाही समाजाला डॅमेज करता येत नाही. कुणाच्याही जातीवरनं खुना करणे किंवा कुणाच्याही जातीला काढणे, जाती धर्माचा उल्लेख करणे, हे आपल्या संस्कार संस्कृतीमध्ये नाही. त्यामुळे कुणी असं करू नये अशी माझी विनंती आहे. गणपत गायकवाडांनी काही विरोध केलाय का श्रीकांत शिंदेच्या खासदारकी पदासाठी? नाही हो, नाही ना, 100% नाही. पण काल उद्धव ठाकरेंनी दौरा केलेला आहे, मोदींचा दौरा 2 दिवसांपूर्वी पार पडला. काल कल्याण डोंबिवलीचा दौरा काल उद्धव ठाकरेंनी केला आणि शाखांना सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे, पण त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे, पण जो होता तो पक्ष निघून गेला. आता नवीन पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहे, पण ते अशा आघाडीसोबत आहे ज्या आघाडीनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.